आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे तीन नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे आर्या. आर्या, माझं एक छोटंसं काम कर, मला यातली तीन टोकन्स काढून दे. डोळे बंद कर आणि तीन टोकन्स काढून दे. मिक्स कर, एक एक दे. एक, तीन. थँक्यू. तीन टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहे तीन नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे तीन. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे दहा. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे अठरा. अभिनंदन. या आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या तिन्ही स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? मी समिता समीर मालोदे. मालोदे. बर, वहिनी तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे. अच्छा, घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि आमच्या सासूबाई. बर, मुलगा लहान आहे? हो, लहान आहे. केवढा? सिनियर केजीला आहे. सिनियर केजीला आहे. बर, आपल्याला दरवेळेला असं वाटतं ना वहिनी की आपल्या आयुष्यात घडलेला एखादा प्रसंग आपण सगळ्यांना सांगावा, असा कुठला प्रसंग तुम्हाला आज आम्हाला सांगायला आवडेल? माझे मिस्टर प्रेस फोटोग्राफर आहेत. अच्छा. तर त्यांना उत्कृष्ट छायाचित्रकार असा पुरस्कार मिळावा अशी माझी खूप इच्छा होती. अच्छा. त्यासाठी आम्ही म्हणजे खूप प्रयत्न केले होते आणि आता नुकताच म्हणजे 4 जुलैला पाली येथे आपले राज्यमंत्री आहे, आपले पालकमंत्री आहेत ना, सुनील तटकरे, त्यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून पुरस्कार मिळाला. अच्छा अच्छा. पण मला सांगा की मुलाची सगळी गडबड असते ना शाळेची, हे सगळं सांभाळत, घरातलं सगळं सांभाळत खरेदीला कोणाबरोबर जातं बाहेर? मिस्टरांबरोबर. मिस्टरांबरोबर. मग ते काय करतात? बॅग उचलतात? नाही, मदत करतात. बॅग पण उचलतात. बॅग पण उचलतात. आणि आणि मुलाला सांभाळायचं असतं, खूप मस्ती करतो ना तो. हा, म्हणजे त्याला त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवता, म्हणजे तुम्ही मनमुरादपणे खरेदी करू शकता. बघूयात, आज मिस्टर तुमच्या बरोबर नाही आहेत खरेदीसाठी. बघूयात आज तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? प्रियंका शरद केळशीकर. अच्छा. प्रियंका वहिनी, तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल आज? ऍक्च्युली मागच्या एपिसोड पनवेलमध्ये जो तुमचा 3.5 एपिसोड झाला, त्याच्यामध्ये वनिता गोरेगावकर या माझ्या मामी, अच्छा, त्यांना पहिल्या राऊंड मध्ये प्रेशर कुकर मिळालेला. क्या बात है. तिथपासून मी 3.5 बघायला सुरुवात केली आणि आज असं गमतीदार प्रसंग की मी सेकंड राऊंड मध्ये मी सिलेक्ट झाली. क्या बात है. म्हणजे सगळं घरामध्ये जुळून आलेत सगळे तारे. बर, मला सांगा खरेदीला कोणाबरोबर बाहेर जाता? मुली बरोबर. मुली बरोबर. मग ती पण मदत करते नेहमी? हो, नेहमी मदत करते, मला सगळं आणून देते. बर, खरेदीला मी आज तुम्हाला संधी देतोय, पण तुमच्या मुलीला इथे वापर करता येणार नाही, ती खरेदी करू शकत नाही. तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची, त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव मालती अनंत वर्तक. अच्छा. वर्तक मावशी, तुम्हाला यांच्यासारखा कुठला प्रसंग सांगायला आवडेल? आम्ही पंचतन बोरलीला आमची बदली झाली होती, तिथे माझा मुलगा लहान होता. अच्छा. तो हरवला होता, त्याला मीठ आणायला सांगितलं होतं, म्हणजे तो वडिलांच्या सोबत गेला होता, तर त्याला मी सांगितलं होतं ह्याच्या बरोबर मीठ आणून घेऊन द्या. तर तेही त्याला घेत मीठ घेऊन दिलं आणि पाठवून दिलं एकट्यालाच. आणि आम्ही नवीन असल्यामुळे त्याला काय कुठे यायचं समजलं नाही, त्यामुळे तो तिथेच रडत राहिला. आणि मी इकडे वाट बघते, मला वाटलं अजून कसा येई नाही, अजून कसा येई नाही. मग कसं काय शोधलं? नंतर मग काही माणसं पुष्कळ गर्दी जमली, सगळी लोक, कोणाचा मुलगा कोणाचा मुलगा, सगळे कोणालाच आम्ही नवीन गेल्यामुळे कोणाला कल्पनाच नव्हती आमचा मुलगा असेल म्हणून. शेवटी एक कोणीतरी सांगितलं की कोणतरी नवीन इथे लोक आलेत राहायला, त्यांचा असेल म्हणून एक मनुष्य आमच्या घरी आला विचारायला, बाई तुमचा मुलगा आहे का? लहान. मी बोलले हो. मग तो कुठे आहे? मी बोलले तो वडिलांच्या सोबत मीठ आणायला गेला, तर अजून आला नाही, वाट बघते त्याची. म्हणजे शेवटी तो सापडला? शेवटी सापडला. बरं, आता नाही ना हरवलेला? आता नाही, आता मोठा झाला. आता मोठा झालाय. सगळी कामं करतात घरात तिथे? हो, नक्की सर्व्हिसला आहे. अच्छा. खरेदी कोण करतं घरात? आम्ही दोघं जातो काही आणायला. दोघे जण जातात, पण आता ते तुमच्या बरोबर खरेदीला येऊ शकत नाहीत, तुम्हाला एकटीला इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे, या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही एका मिनिटामध्ये.
आणि आज तुमच्या तिघींना खरेदी करायची आहे 1001 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आहे आता 3:30. चला लवकर 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 झाली खरेदी. जरा काय काय साहित्य घेतले ते पहा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली येते. मालती वर्तक यांनी केलेली खरेदी आहे 633 रुपयांची. समिता मालोदे यांनी केलेली खरेदी आहे 734 रुपयांची. आणि प्रियांका केळशीकर यांनी केलेली खरेदी आहे 905 रुपयांची. आपल्या बजेट त्याच्या जवळ पोहोचल्यात त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुम्हाला मिळतीये. अभिनंदन. थँक यू. काय मामी साहेब पण जिंकले आणि आता तुम्ही पण जिंकलायत. कसं वाटतंय? खूप छान वाटत. खूप छान वाटतंय. मामी जॅकपॉट राऊंड जिंकल्या नव्हत्या ना. हो. पण आता तुम्ही जिंका नक्की. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक यू. याच्यानंतर आपण वळतोय आपल्या जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, असा कोण बहादर आहे ज्याला कान आहे पण ऐकू येत नाही. याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजे कितीची विजेती योजना आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या प्रियांका वहिनी दोघेही घेत आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. आम्ही काय केलंय, तुमच्या समोर एक प्लेट ठेवलेली आहे आणि या प्लेटमध्ये काही मणी आहेत. या मण्यांपासून तुम्हाला मोत्याची मोठी माळ बनवायची. पण लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक अट आहे. ती अट अशी आहे की ही माळ बनवताना तुम्हाला सुईचा वापर करता येणार नाही, फक्त तुम्हाला दोऱ्यामध्ये मणी ओवायचे आहेत. समजलं? खूप सोपा गेम आहे. तयार दोघी जणी? सगळेजण तयार? हो. सुरुवात करायची मग? करायची. लक्षात ठेवा, जो सर्वाधिक मण्यांची मोठी माळ बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. चला तर मग सुरुवात करूयात. 3:30. लवकर 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 स्पीड स्पीड स्पीड. टोक बांधायचा आहे बरं का. 3:30. थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि या कालावधीमध्ये प्रियांका वहिनींना माळ बनवताच आली नाही, त्यांनी फक्त मणी ओवलेत. तर इकडे योजनाने माळ बनवलेली आहे त्यामुळे तिला मिळते संधी चावी निवडण्याची. लाल चावी की हिरवी चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरवी. हिरवी का? असच असच. पाठीमागे काय वाटते, लाल का हिरवी? लाल. आणि हिरवी? सगळेजण हिरवी नको म्हणतायत, लाल म्हणतायत. हिरवीच नक्की? हो. निवड. योजना हिने हिरव्या रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे प्रियांका वहिनींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडे 3:30 आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे योजना, तिला मिळालाय साबण. अभिनंदन मॅडम. थँक्यू. कसं वाटलं 3:30 खेळताना? एकदम मस्त. आणि साबण आम्ही का दिला ते कळलं तुला? कपडे धुवायला. कपडे धुवायला नाही, जे जे धुलाई करू का? नाही, जे जे कोण कोण नडतील ना त्यांची धुलाई करायची. त्यानं करशील ना? त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत प्रियांका वहिनी, ज्यांना मिळालाय मायक्रोवेव्ह ओव्हन. अभिनंदन. थँक्यू. क्या बात आहे, कसं केलं ते जोरात एवढं. यस. काय म्हणजे? यस. मामीचा बदला घेतला. बर, मग आता काय करणार याच्यात? पहिल्यांदा केक. केक बनवणार आणि कोणाकोणाला खायला देणार? मुलीला, सगळ्या सोसायटीला. सगळ्या सोसायटीला? अहो, पण एक माणूस राहिला ना. तुम्ही तर, तुम्हाला तर देणारच. इकडे राहिलात तर. राहिलात तर म्हणजे मी राहणार आता केक खाण्यासाठी. नक्की देणार ना? तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, असा कोण बहादर आहे ज्याला कान आहे पण ऐकू येत नाही. सांगा.
उत्तर येतंय. तुम्ही या, पुढे या. तुमचं नाव? विनीता वितेश महाडे. अच्छा, आणि वहिनी उत्तर काय? साप. साप नाही, साप नाही. तुम्ही या, या पुढे. नाव? चेतन तांबोळी. आणि उत्तर? कप. चहाचा कप. कप. कप हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन तुम्हाला मिळते ही भेट वस्तू. थँक्यू. तुम्हाला सुद्धा जर साडेमाडे तीन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. साडेमाडे तीन झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव, स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव, स्पेस शहर, आणि पाठवायचं तुम्हाला 5 7 5 7 5 वर. अशीच मजा आपण रोज अनुभवणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.